आमच्या पक्षातनं काही लोक पक्ष सोडून बाजूला गेले, त्यांनी विचारधारा बदलली, पार्टी सोडली. आपण सगळ्यांनी अनेक शाळा बघितल्यात, पोरं शाळा सोडून गेली तर शाळा कधी बंद पडत नाही. पुन्हा नव्यानं विद्यार्थी घडवण्याचं काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो. आमचा हेडमास्तर लय खमके आहे. हे पवार साहेब म्हणजे मतांचा विषय नाही, तुमच्या आमच्या काळजातला विषय आहे हे मी महाराष्ट्रातल्या गावोगावी गेल्यावर बघतोय. मी मोदी साहेबांचे आभार मानेन. मोदी साहेबांनी भोपाळ एक घोषणा केली तर माझा सगळा पक्ष स्वच्छ झाला. आज भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष जर कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे, हे मी तुम्हाला ठामपणानं सांगू इच्छितो. या भागात दुष्काळी भागाला प्रभाकर देशमुख अनेक वेळा भेटायचे, मी खात्याचा मंत्री त्या होतो त्यावेळी. आपण कृष्णा नदीमध्ये पाणी नाही म्हणून या गावांना टेंबू योजनेखालच्या पाणी मिळणार नाही आता पुढच्या उरलेल्या गावांना असं सांगत होतो. पण कृष्णा नदीतून 8 TMC पाण्याची तजवीज आपण केली, त्यातलं 2.5 TMC पाणी आपण आपल्या खटाव आणि मान तालुक्याला निश्चित केलं आणि आता त्या योजनेचा लवकर शुभारंभ झाला पाहिजे. मगाशी कुणीतरी सांगितलं, सुरेंद्र गुदगेंनी सांगितलं, सुरेंद्र गुदगे साहेब पुढचं सरकार आपलंच येणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार ऑक्टोबरमध्ये सत्तेत बसल्यानंतर मी तुम्हाला वचन देतो, मला फक्त 1.25 वर्षाचा काळ द्या, मी तुम्हाला या मतदारसंघातल्या या 27 मान तालुक्यातल्या आणि खटाव तालुक्यातल्या 21 गावांना टेंबू योजनेचं पाणी देण्याची व्यवस्था पवार साहेबांच्या साक्षीनं आम्ही करू, तुम्ही काही चिंता करू नका. आता काल परवा आंधळी धरणाचं पूजन झालं, पूजायला गेलेल्यांनी जिथनं पाणी पुढे येतं त्याच्यावरच मंडप घातला, तिकडे सगळे भराव भरला, लोकांनी पाण्याचे परवाने काढले आहेत, पाणीपट्टी भरली आहेत, पैसे भरलेले आहेत, पण आता लोकांना पाणी देण्याची व्यवस्था नाही. सगळे कार्यक्रम मोठे करायचे पण त्या कार्यक्रमाच्या खाली कोण चिरडलं जातं याचं भान देखील सत्तारूढ लोकांना नाही, ही तुमच्या आमच्या दृष्टीनं चिंतेची बाब आहे. जीए काठापूरला आमचं सरकार आलं तेव्हा 19 साली आमचं सरकार आल्यावर 19-20 सालात 70 कोटी रुपये, 20-21 सालात 50 कोटी रुपये आणि 21-22 सालात 130 असे 250 कोटी रुपये जीए काठापूरला आम्ही दिले. कुणी कुणाचं क्रेडिट घेण्याची गरज नाही, आम्ही एवढा धक्का मारला म्हणून ही योजना इथपर्यंत पुढे आली, हे मित्रांनो तुम्ही कधी विसरू नका. खरं म्हणजे काल परवा पवार साहेबांच्या उपस्थितीत आम्ही आमचा जाहीरनामा प्रकाशित केला. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांनी आमचा जाहीरनामा वाचला आणि त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांना हे लक्षात आलं की या देशातल्या कोणत्या कोणत्या मुद्द्यांना भारतीय जनतेच्या आशा आकांक्षा गुंतलेल्या आहेत त्या सगळ्या मुद्द्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आमचं ज्यावेळी महाविकास आघाडीचं इंडियाचं सरकार येईल, तुम्ही आता गेल्या काही दिवसात 400 पारचा नारा कोण देताना ऐकले? आता 200 पार करायची पंचायत आहे, 400 लय लांब आहे. आज या देशामध्ये 400 पार आम्हाला करा म्हणजे आम्ही भारताचं संविधान बदलतो, असे एक नाही 11 जणांनी भारतातल्या उमेदवारांनी खासदार असणाऱ्या लोकांनी भाषण करून सांगितलेलं आहे. आमच्या बीडच्या पंकजाताईंनी सांगितलं, मला दिल्लीला जायचंय कारण संविधान बदलायचंय. आज देशामध्ये हे संविधान बदलण्याचा यांचा संकल्प काय? आजचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं तुम्हाला बरं वाटत नाही?
तुम्ही त्याच संविधानाचा आधार घेऊन सत्तेत आला. या देशात कुणीही सत्तेवर येऊ शकतो जो लोकप्रिय आहे तो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानात सांगितलंय. टाटा बिर्ला देखील एकाच मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि गोर गरीब खटाव मानच्या शेतमजुराला देखील एकाच मताचा अधिकार आहे. ही समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून घालून दिली. त्या घटनेला बदलण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या मनात आलंय. हे सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून देणं म्हणजे 400 त्यांचा आकडा 399 आणणं. पण काल परवा निवडणुका झाल्या. वर्ध्याला आपण आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे उभे होते, काही ठिकाणी हिंगोलीला, वाशिम यवतमाळला शिवसेनेचे उमेदवार होते, अमरावतीला काँग्रेसचे उमेदवार होते. सगळ्या ठिकाणचं रिपोर्टिंग बघितलं तर काल 8 जागांचे मतदान झालं. 8 पैकी 8 च्या 8 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील हा कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे. मी यासाठी सांगतोय की चित्र महाराष्ट्राचं बदललेलं आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात, असंच स्वागत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये शरद पवार साहेबांचं आणि उद्धव ठाकरेंचं देशा राज्यामध्ये होतंय. आणि लोक सांगतायत आम्ही तुमच्या मागे आहे, कोणत्याही परिस्थितीत या दिल्लीचं सरकार बदलायचंय, ही भूमिका महाराष्ट्राने घेतलेली आहे. त्यामुळे 48 ची जागा जी आहेत, मी अनेकदा थोडस धाडसानं सांगतोय भीत की 32 ते 35 आमच्या येतील, पण आता चित्र बघायला लागलं तर कदाचित तो आकडा पुढे पण जाईल. आज खरं म्हणजे आमच्या भारतीय जनता पक्षाला विचारण्यासारखे प्रश्न बरेच आहेत, पण वेळ जास्त तुमचा घेणं योग्य नाही. मी आदरणीय पवार साहेबांना या ठिकाणी आपल्या समोर बोलण्याची विनंती करेन, पण पुन्हा मी आपल्या सगळ्यांना सांगतो, जसा मला तुम्ही इथं खासदार देताय तसा इथला आमदारही मला पाहिजे. आणि सगळ्यांचं भाषण पवार साहेबांनी ऐकलेलं आहे, सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलेली आहेत. आपण सगळ्यांनी एकत्रित बसूया. मी पुन्हा निवडणूक झाल्यावर मी येतो, साहेबही कधी तुम्हाला बोलून घेतील. सगळ्यांची मनं एकत्रित आणण्याचं काम आपण करू. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघामध्ये पवार साहेबांना तुम्ही आमदार द्यायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. आम्हाला सोडून तिकडे गेले, तुम्ही दिला आणि मी घेतला. आम्हाला सोडून तिकडे जे गेले त्यात आमचे एक ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब आहेत. काय भुजबळ साहेबांची परिस्थिती आहे, त्यांना उभा राहायला दिल्लीने सांगितलं अशी बातमी आम्ही वाचली. उभा राहणार म्हणून आता वाटलंच उद्या अर्ज भरतायत का परवा अर्ज भरतायत, पण काय नाव पुढे येणं. बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग एक दिवस भुजबळ साहेबांनी आपला मी उभा राहणार नाही म्हणून जाहीर केलं. अगदी परवापर्यंत युतीतल्या लोकांचे उमेदवार जाहीर करता येत नाहीत त्यांना. आमची महाविकास आघाडी एकसंघपणानं काम करते, पण महाराष्ट्रातली युती भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं झाली आहे. त्यांच्यात एकमत नाही, उसने उमेदवार घेऊन त्यांना उमेदवारी लढवावी लागलेली आहे. या सगळ्याचा विचार केला तर उद्याच्या निवडणुकीत महाराष्ट्रात 48 मध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या महाआघाडीच्या निवडून येतील. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत काम करा, सगळ्याचा वापर होईल, पाऊस पडेल. तुम्ही मला म्हणाल शेवटी असं झालं, आपली परिस्थिती, मी तुम्हाला भाषण सांगितलं असतं कसे तिकडे पैसे गोळा झालेले, पण वेळ कमी आहे. माझी एवढीच विनंती आहे, सगळ्याचा पाऊस पडला तरी तुम्ही त्यातनं अंगाला पाणी न लागून देता या निवडणुकीत मतदान केंद्रावर आणून आपल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं उभा राहा. धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागं उभा राहा. हा तरुण लोकसभेत जाईल,
त्यावेळी या दुष्काळी भागातले सगळे प्रश्न धसास धसाला लावेल आणि लोकसभेत देखील आपली भूमिका स्पष्टपणाने मांडेल हा विश्वास व्यक्त करतो. आणि माझे 2 मिनिटं